हडपसरचा बुलंद आवाज, पुणे शहराचे माजी उपमहापौर आणि मगरपट्टा सिटीचे डायरेक्टर, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते माननीय श्री निलेश दादा मगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कमलेश दादा मगर युवा मंच तसंच कमलेश दादा मित्र परिवार। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातून वाळूज महानगर येथील औद्योगिक वसाहतीत आपल्या परिवार समवेत आपल्या मुलांचे शिक्षण करण्याच्या हेतूने कामानिमित्त आलेल्या छाया कांबळे या गृहिणीने आपल्या आईने शिकवलेल्या मांडा बनवण्याच्या कलेला उभारी देत आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून बजाज नगरात मांडा निर्मितीचे दुकान थाटून स्वतःच्या रोजगार उपलब्धीला दिशा दिली आहे। अतिशय रुचकर आणि जिभेचे चोचले पुरवणारा पदार्थ म्हणून मांडा या स्वयंपाक कृतीकडे पाहिलं जातं आणि प्रथमच वाळूज महानगरातील बजाज नगरात छाया कांबळे या गृहिणीने मांडा निर्मितीचे दुकान थाटल्याने छाया कांबळे यांच्या दुकानावर वाळूज परिसरातील नागरिक मांडा खरेदी करण्यासाठी चांगलीच गर्दी करत असल्याचे पाहावयास मिळत आहे। मातीच्या मडक्यावर शुद्ध गव्हाच्या पिठापासून बनवलेला मांडा खाणारे ग्राहक छाया कांबळे यांच्या कलेची स्तुती करत वाळूज महानगरात मांडा मिळत असल्याने समाधान व्यक्त करत आहेत। छाया कांबळे यांच्याकडे साधा मांडा व पूर्णचा मांडा तेही अल्पदरात औद्योगिक नगरीत असल्याने परिसरातील मंडळी विदर्भातील या स्वयंपाक कृतीचा चांगलाच आस्वाद घेत आहेत। बुलढाण्याची आहे आणि मी इथं बुलढाण्यावरून इथं आलेली आहे। माझे मुलं आणि माझा नवरा इथं कामासाठी आलो आहे। मी इथं आणि मग मला असं वाटलं की माझा मुलगाही इथं कामाला लागला आणि इथं शाळेतसुद्धा टाकायचं आहे त्यांना। तर असं वाटलं होतं की आपण थोडं चांगलं शहरामध्ये गेलो तर माझी मुलं शिकतील वगैरे, तर आपण पण सुद्धा काहीतरी करायला पाहिजे। तर माझ्या आईनं मला आहे ना लहानपणापासून एक माझ्या आईला मांडे येतात, मांडे हा प्रकार म्हणजे विदर्भातला आहे। मग माझ्या आईनं मला शिकवलं आहे तर मला आज ते माझ्या कामात आलेलं आहे। मग मी इथं नवीनच दुकान टाकलेलं आहे आपले महानगर वाळूच परिसरामध्ये बजाज नगरमध्ये मी आलेली आहे। नवीनच एक महिना झाले, तर मी 15 दिवस झाले माझं दुकान मी टाकलेलं आहे। तर मला इतका प्रतिसाद मिळत आहे कस्टमरचा, तर खूप बोलतात की खूप मॅडम तुम्ही खूप चांगलं केलेलं आहे, ताजं ताजं तुम्हाला चुलीवरचं अन्न आम्हाला खायला भेटत आहे, तुम्ही सगळ्या लोकांना देत आहे, तर सगळ्यांचा प्रतिसाद मला मिळत आहे आज। तर मला इतकं माझ्या मनाला इतकं चांगलं वाटत आहे की आज मी एक गृहिणी म्हणून किंवा मलाही लोक समजा खूप चांगलं समजतात की एक काय बोलतात ना आमच्या भाषेतलं एक सुग्रण म्हणून ओळखलं जातं। ज्या बाईला मांडे येतात ती सुग्रण म्हणून ओळखल्या जाते। आज मला खूप मनात त्याचा अभिमान वाटत आहे। रोजचे किती मांडे विक्री होतात? रोजचे मला आता कमीत कमी 100 मांडे तरी जातातच माझे ऑलरेडी। आणि काय दर आहे एका मांड्याला? दर काय आणि कशा म्हणजे किती प्रकार आहेत मांड्याचे? मांड्याचे तसे 2 प्रकार आहेत, एक पूर्णाचा मांडा आहे आणि एक साधा मांडा आहे। तर 10 रुपयाचा साधा मांडा आहे आणि 40 रुपयाला पूर्णाचा मांडा आहे।